एवरीबडी, फायनली आमच्याबरोबर तुम्ही चालायला सुरुवात केली आहे तेव्हा आमच्या ग्रुपमध्ये तुमचं स्वागत आहे. काय आहे रत्ना मॅडम ज्या डॉक्टर आहेत त्या आपल्याला जास्त चांगलं सांगू शकतील, पण आपण ज्या वेळेला कुठल्याही प्रकाराने आजारी पडतो किंवा पडू नये अशी आपली इच्छा असते त्यावेळेला व्यायाम करणं हे हेल्दी राहणं याच्यातला फार महत्वाचा भाग आहे, तर त्याच्याबद्दल थोडं सांगा ना. व्यायाम सगळ्यांसाठी महत्वाचा आहे. व्यायाम केल्यामुळे आपले हृदयाची गती, फुफ्फुसांचा कार्यक्षमता या सगळ्या गोष्टी खूप सुधारतात, सर्क्युलेशन सुधारतं, स्नायूंची ताकद सुधारते आणि या सगळ्यामुळे शुगर कंट्रोल अत्यंत उत्तम रीतीने राहायला मदत होते. बरोबर, जेवढं काम औषधं करतात तेवढंच काम व्यायाम करतो. ओके, पण मग व्यायाम जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला जनरली डोळ्यासमोर येतं ते म्हणजे कुठेतरी डोंगर चढायला जा, धावायला जा, वजन उचला, पोहायला जा, तर तेच गरजेचं असतं का आपण नुसतं चालतोय हे पण पुरणार आहे? ते सगळे तुझे सांगितलेच ते प्रकार उत्तमच आहेत, पण तो प्रत्येक माणूस नाही करू शकत. करेक्ट, ज्यांना आधीपासून सवय नाही व्यायामांची त्या लोकांना हे सगळे व्यायाम जमतील असं नाही ना. बरोबर, पण चालणं आपण पहिल्यापासून म्हणजे आपण वर्षाचं झाल्यापासून साधारणपणे चालतोय, त्यामुळे चालणं ही गोष्ट आपल्याला शिकवायला लागत नाही. बरोबर, मग आपण म्हणतो की चालणं ही सुद्धा उत्तम एरोबिक ऍक्टिव्हिटी आहे. बरोबर, पण त्याच्यासाठी आपल्याला एका विशिष्ट स्पीडनी चाललं पाहिजे. होय, आता आपण जो म्युझिकचा बीट, जो रिदम आपण घेणार आहोत तो असा आहे की त्या तालावर आपण पावलं टाकत राहिली तर आपण 10 मिनिटांमध्ये 1 किलोमीटर चालणार. परफेक्ट, आणि तो स्पीड जर आपण धरून चाललो तर आपल्याला उत्तम पुरेशी ऑप्टिमम एरोबिक ऍक्टिव्हिटी मिळणार आहे. ग्रेट, पण मग आता आपण ह्या व्यायामामध्ये जसं रत्ना मॅडमने सांगितलं तसं चालणार तर आहोतच, पण होतं काय आपण सगळेजण चालणार घरात आधीच आणि त्याच्यात 45 मिनिटं नुसतं चालायचं किंवा 20 मिनिटं नुसतं चालायचं हे तसं फार बोर प्रकार असतं, त्याच्यामुळे याच्यामध्ये आपण थोडी व्हेरिएशन करणार आहोत ज्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे स्नायू वापरले जातील आणि व्यायामही होईल, तर ते कुठले 4 प्रकार आहेत तुम्ही सांगा ना. आपण या सगळ्या चालण्याच्या प्रकारात 4 बेसिक स्टेप्स करणार, त्या तुम्हाला जमल्या की आमच्या बरोबर सगळा व्यायाम तुम्ही अगदी सहज करू शकाल. ओके, पहिली स्टेप दाखवते. पहिली स्टेप म्हणजे गुडघा वर उचलणं आहे. 4 3 2 1 1 2 1 2 1 2 1 2 ही झाली नी अप. याच्यामध्ये मी केवळ गुडघा माझ्या बेंबीच्या लेव्हलच्या वरती उचलणार आहे. दुसरी स्टेप आहे साईड स्टेप. साईड स्टेप म्हणजे एक पाऊल फक्त बाजूला टाकायचं आणि परत जागेवर यायचं. 4 3 2 1 1 2 1 2 1 2 1 2 इतकी साधी. तिसरी स्टेप हॅमस्ट्रिंग कर्ल्स त्याला म्हणतो आम्ही, म्हणजे त्याच्यामध्ये दोन पायामध्ये मी अंतर ठेवणार आणि माझं पाऊल फक्त पाठीमागे उचलणार. 4 3 2 1 1 2 1 2 1 2 1 2 हे झाले हॅमस्ट्रिंग कर्ल्स. आणि एक लास्ट स्टेप म्हणजे लाथ मारणं. ओके, 4 3 2 1 1 2 1 2 1 2 1 2 बस या 4 स्टेप्स. आणि 5वी म्हणजे साधा आपण जे चालतोय ती, एवढं आलं की तुम्हाला हा सगळाच प्रोग्राम आला. करेक्ट, आता आपण 4 स्टेप्स आपण बघितल्या, आता आपण या सगळ्या करायला सुरुवात करूया. चालण्याचा स्पीडही थोडा वाढवायचा आहे, इतका वेळ आपण करत होतो ते वॉर्मअप होतं, आता मात्र आपण रेग्युलर व्यायाम जो आहे तो सुरू केलेला आहे. आता या रेग्युलर व्यायामामध्ये आपण पहिला प्रकार जो करणार आहोत तो मॅडमने सांगितला त्याप्रमाणे नी अप, ज्याच्यामध्ये आपल्याला गुडघा वर उचलायचा आहे साधारण बेंबीपर्यंत. उजव्या पायाने सुरुवात करूया नी अपसाठी. रेडी, 4 3 2 1 1 2 3 4 5
आता तयारी ठेवूया पुढच्या व्यायामाची. साइड स्टेप सिंगल, रेडी, 4 3 2 1 and 1 2 3 4 1 2 3 4 2 3 4. आता हे सगळे व्यायाम करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की हा व्यायाम मध्ये थांबवायचा नाही. बरोबर ना मॅडम? बरोबर. हा कंटिन्युअस करणं महत्वाचं आहे. समजा याच्यातला एखादा प्रकार तुम्हाला असं वाटलं की हा खूप अवघड जातोय, हा आपल्याला जमत नाहीये, तर चालत राहा, थांबू नका. काय म्हणाल? एकदम बरोबर. एखादी मूव अवघड वाटली ती न केल्याने काही बिघडणार नाही. पण चालत राहणं हाच मुख्य व्यायाम आहे याच्यातला. बरोबर. आणि तो सलग का झाला पाहिजे? तर पहिल्या 15-20 मिनिटांमध्ये जनरली फक्त रक्तातील साखर ऊर्जेसाठी वापरली जाते. आणि जशी तुम्ही ऍक्टिव्हिटी व्यायाम पुढे चालू ठेवता तस तसं आपल्या शरीरामधली स्टोर्ड एनर्जी जी आहे आपल्या चरबीच्या रूपामध्ये आणि जी आपल्याला नकोय तर ती चरबी मोबिलाईज व्हायला सुरुवात होते. येस. आता पुढचं काय करायचं आपल्याला? हॅम्पिंग कर्ल. हा, पुढे आता आपण मांडीचे 500 स्नायू जे मगाशी बघितलं आपण ते करणार. ओके. कारण त्या स्नायूंना वेगळा ताकद देण्याची आवश्यकता असते. पुढच्या आणि 500 स्नायूंचं आपण जर कोऑर्डिनेशन संतुलन राखलं ताकदीमध्ये सुद्धा तर मग पुढे उद्भवू शकणारे सांध्यांचे जे आजार आहेत ना, म्हणजे गुडघ्याचे, पावलांचे, हे सगळे आपण टाळू शकतो. कारण या सगळ्या सांध्यांमध्ये एकमेकांमध्ये काही कोऑर्डिनेशन असतं, एकमेकांची काही अलाइनमेंट असते. ओके. त्यामुळे पुढचे मागचे स्नायू एकत्रित बळकट करण्याकडे फोकस ठेवणं हे नेहमीच फायद्याचं असतं. परफेक्ट. नेक्स्ट एक्सरसाइज हॅम्पिंग कर्ल. पायात थोडं अंतर घ्यायचंय. 4 3 2 1 and 1 2 3 4 5 6 7 and up 1 2 3 4 5 6 7 pull down 1 2 3 4 5 6 7 8. हे केल्यामुळे आपला कोर वेगळ्या पद्धतीने धरला जातोय. बरोबर. टू थ्री फोर. Three, two, one, and walk.
पुढचा व्यायाम म्हणजे किक्स. आपल्याला आता समोर लाथ मारायची आहे. आपण असं समजूया की आपल्याला झालेले आजार आणि होऊ घातलेले जे आजार आहेत त्यांना लाथ मारायची. उजव्या पायाने जेव्हा आपण लाथ मारतो तेव्हा डाव्या हाताने पंच पण मारायचा, जेणेकरून ते आजार पुरेसे लांब जातील एकाच फटक्यात. रेडी? एक, फोर, थ्री, टू, वन अँड वन, टू, थ्री. जेव्हा आपण किक्स मारल्या, जेव्हा आपण नीज अप केले, त्यावेळेला आपण आपल्या मांडीचे पुढचे स्नायू वापरतो. बरोबर. आणि जे ते ज्या फोर्सने आता आपण वापरतो तो फोर्स साध्या चालण्यामध्ये लागत नाही, म्हणून आपण हे त्याला बूस्ट देतोय त्या स्नायूंना. आणि त्याच्या बरोबरीने जेव्हा हे स्नायू आपण जोरात वापरतो त्यावेळेला तो फोर्स, ती लात जोरात बसण्यासाठी ती पोटातून ताकद लावायला लागते. करेक्ट. त्यामुळे पोटाचे स्नायू आपले आपोआप आवळले जातात. बरोबर. आता आपण जेव्हा पुढे मूव्ह करत राहू तेव्हा हे लक्षात ठेवू आपण की या सगळ्या क्रिया छान फोर्सने करण्यासाठी आपल्याला पोट आवळून धरायलाच लागतं. बरोबर. आणि तो त्याचा ऍडेड बेनिफिट आहे. त्याच्यामुळे पोट आवळून धरल्याने, पाठीचे स्नायू पक्के केल्याने आपल्या पूर्ण चालण्याच्या क्रियेमध्ये आपलं पोश्चर उत्तम राहणार आहे. आणि करेक्ट. म्हणजे आपण मगाशी जे नियम केले होते तसेच दोनदा गुडघे उचलायचे, एकदा उजवा गुडघा, एकदा डावा गुडघा, आणि मग एकदा उजव्या पायाने किक, एकदा डाव्या पायाने. रेडी? टू नीज अप अँड टू किक, फोर, थ्री, टू, वन अँड वन, टू, थ्री, फोर, वन. त्याच्यानंतर आपण फक्त पायाचाच व्यायाम करतोय ना. हो. तर आता थोडं वरच्या स्नायूंना आपण व्यायाम देऊया. हात, खांदे हे सगळे झोपलेलेच आहेत अजून. हो. तर त्यांना उठवायला पाहिजे, त्यांना जागा करायला पाहिजे. तर आता पुढचा व्यायाम आपला आहे हातांचा. पहिल्यांदा वरती आणि मग पुढे जोर लावून. रेडी? हात पहिल्यांदा वर करायचे, मग समोर करायचे. फोर, थ्री, टू, वन अँड वन, टू, थ्री, फोर. आता आपण पुढची तयारी. साइड स्टेप पण आता दोन डबल. ओके.
मगाशी केलं तशाच पण साईड स्टेप्स करायचे दोन दोन. रेडी? साईड स्टेप्स डबल, आधी उजवीकडे, 4, 3, 2, 1, 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4. हे करताना थोडस गुडघ्यामध्ये आपण वाकलो हा तर आपली पाऊल जास्त लांब पडत, ताकदही जास्ती लागते. करून बघा. 4, 1, 2, 3, 4, 4, 3, 2, 1, 1. आता पुढची आपली तयारी करूया. चार पावलं पुढे, चार पावलं मागे. ओके, सरळ. साधी चार पावलं पुढे चालायची, चार पावलं मागे चालायची. मागे का चालायची? आपण नेहमीच पुढे चालतो ना. हो, पण मागे चालण्यासाठी वेगळे स्नायू लागतात. खरं. आणि मागे चालताना बॅलन्स सांभाळण्यासाठी मेंदूचं आणि स्नायूंचं वेगळं कोऑर्डिनेशन पण लागतं. होय, तर हे करून बघू, मजा येते. येस. ओके, 4 अप 4 डाऊन. रेडी? 4, 3, 2, 1, 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4, 3, 4. त्याच्या पुढची तयारी करूया. हा, त्याला ग्रेप वाईन म्हणतात. ओके, म्हणजे ज्या साईड स्टेप्स आपण मगाशी केल्या त्याच करताना आपला एक पाय जो असतो तो पहिल्याच्या पाठी टाकायचा. करेक्ट. पुन्हा कारण तेच, वेगळे स्नायू, वेगळं कोऑर्डिनेशन. येस. रेडी? ग्रेप वाईन उजव्या बाजूने सुरू करूया. 4, 3, 2, 1, 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4. One, two, three, four. बराच वेळ झाला आपण व्यायाम करतोय, त्याच्यामुळे इथपर्यंत जर का तुम्ही व्यायाम केलेला असेल तर तुम्ही फिटनेसच्या एका लेवलला आलेले आहात असं आपण सहज म्हणू शकतो. हो की नाही मॅडम? नक्की. पुढचा आपला आता पुन्हा एकदा हातांना व्यायाम द्यायची वेळ झाली आपली. ओके, त्याच्यामध्ये आता आपण हात साईडला घेऊन पोहण्याची क्रिया करू. करेक्ट. त्या क्रियेमुळे आपल्या हातांच्या स्नायूंबरोबर पाठीचे, अप्पर बॅकचे जे स्नायू आहेत ते पक्के व्हायला मदत करतो आपण. राईट. ओके, सो अप्पर बॉडी, हात सगळे खांद्याच्या लेवलमध्ये ठेवा. रेडी? 4, 3, 2, 1, and 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4. We'll be right back.
4, last 4, 3, 2, 1 and walk. इतकं छान घामेघूम व्हायला झालंय ना की व्यायामाची गंमत कळते असं झालं की काय काय फरक पडतो व्यायाम केल्याने छान का वाटतं आपल्याला. दोन तीन गोष्टी आहेत. व्यायाम केल्यामुळे आपल्या शरीरात काही हार्मोन्स रिलीज होतात त्यांना म्हणतात एन्डॉर्फिन्स. ओके. त्या एन्डॉर्फिन्समुळे एक सेन्स ऑफ वेलबिईंग असं होतं. म्हणजे आपलं छान चाललंय, जगाचं छान चाललंय, अमुक प्रॉब्लेम आहे काहीच बिघडत नाही, सुटकीसारखी सोडवून टाकून जाईल. येस. अशी भावना निर्माण करायला हा हे हार्मोन्स फार मदत करतात. म्हणजे व्यायाम केला तर आपली फिजिकल हेल्थ जशी चांगली होते तशी मेंटल हेल्थ पण चांगली होते असं म्हणू शकतो आपण. येस, बिलकुल. ग्रेट. आणि आता बघा ना, आपण सगळे घामाघूम झालोय म्हणजे काय झालं, आपण मगाशी म्हटलं सर्क्युलेशन सुधारतं, आपल्या त्वचेतलं सर्क्युलेशन सुधारलं, आपण घामेघूम झालोय पण आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर मस्त ग्लो आलाय. करेक्ट. विदाऊट मेकअप. येस. ओके. आता नेक्स्ट आपल्याला इथपर्यंत तर आलो, आता पुढे काय करूया? आता आपण पुढे जाणं असंच पण क्रॉस मध्ये करू. ओके. जरा वेगळी गंमत. येस. सो फोर अप फोर डाऊन क्रॉस. आपल्याला फिरकी अशी 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 पावलं टाकायची. रेडी? 4, 3, 2, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. चालताना जरी आपण सगळ्या स्त्रिया असलो तरी तुम्ही करणारे सगळेच असायला पाहिजे. हो, हा व्यायाम काही फक्त बायकांचा नाहीये, हा सगळ्यांसाठीचा आहे. आणि हे करण्याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे घरात का चालतोय. आता आपण आपल्या अंगणात चालतोय हो, पण बिघडत नाही घरातही चाललो तरी. होय. कारण बाहेर चालायला जायचंय असं ठरवलं तर न चालण्याची आपण 100 कारणं शोधूनच काढतो. बरोबर. ऊन आलं, पाऊस आला, उशीरच झाला, आज रात्रच झाली, वेळ नाही झाला, पाहुणे आले, कितीतरी आपणच शोधून काढलेत पूर्वी. पण आता घरातच चालायचंय म्हटल्यानंतर काही कारणच नाही व्यायाम न करायला. करेक्ट. त्यामुळे आता तुमची सगळ्यांची पंचायत आता व्यायामालाच लागेल. व्यायाम न करायला काही कारणच नाही. आता काही कारण नाही. येस. पुढचं काय करूया आता? आता पुढे मगाशी आपण नीजअप केले ना, ते आता डबल नीजअप करू. करेक्ट. म्हणजे दोन वेळेला गुडघा उचलायचा, उजवा दोनदा मग डावा दोनदा. येस. डबल नीजअप. रेडी? 4, 3, 2, 1, and 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4, 2, 3, 4. आपण सगळे चालतोय ना, मला एक आता गमत लक्षात आली की आपण सगळे वेगवेगळ्या वयोगटातले होतो. खरं म्हणजे तिशीतले आहेत 40,
50 मी माझं वय नाही सांगणार. मी पण नाही सांगणार. तर हे कोणीही करू शकतं. करेक्ट. व्यायाम फक्त विशिष्ट वयोगटात करावा असं नाही. हो. तुम्हाला तुमचं वय वाढूच द्यायचं नसेल ना, हां, तर व्यायाम करायचा. परफेक्ट. पुढचं काय करूया? आता हातांना परत एकदा जागा करूया. राईट. सो आता स्लो काउंटमध्ये 4 आकडेवरती. येस. ओके. सो रेडी. हात हळूहळू वर करायचे, कारण हात एकदम वर करण्याला जशी ताकद लागते तशी हळूहळू करण्यालाही एक प्रकारची ताकद लागते. रेडी. 4 3 2 1 अँड 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 करायचंय ज्याच्यामध्ये आपल्याला उजवा पाय मागे टाकायचा, डावा हात वर करायचा, जेणेकरून आपले पाठीचे स्नायू वापरले जातात आणि पोटाचे स्नायू थोडे ताणले जातात. रेडी. 4 3 2 1 अँड 1 2 3 4 5 6 7 8 आपण म्हणतो साईड किक, म्हणजे चक्क बाजूला लाथा मारायचा किंवा जम्पिंग जॅक. आता काही जणी याच्यातल्या ज्या आहेत या हाय इम्पॅक्ट करतील, म्हणजे त्या ऍक्च्युली जम्प करतील जम्पिंग जॅक्समध्ये, वेरॅज ज्यांना ते जमत नाही त्या काही जणी लो इम्पॅक्ट करतील ज्या फक्त साईड किक मारतील. रेडी. जम्पिंग जॅक. 4 3 2 1 अँड 1 2 3 4 1 2 3 4
आपल्या बरोबर करणाऱ्या ज्या सगळ्या जणी आहेत त्याच्यात आपल्याला माहिती देणाऱ्या ज्या आहेत त्या आहेत डॉक्टर रत्ना आटकेकर मॅडम, नंतर आहे साधना, कविता, मी गौरी, अपर्णा आणि मोनिका. आता आपण चार पावलं पुढे चार पावलं मागे जाणार. हा, पण त्याच्यामध्ये आपण आपलं वजन शरीराचं शिफ्ट करणार. ओके, जरा वेगळी गंमत. करेक्ट, कारण पुन्हा तेच. हा, वेगळे स्नायू, वेगळं कोऑर्डिनेशन. परफेक्ट. रेडी, फोर अप फोर डाऊन अँड शिफ्ट युअर वेट. फोर थ्री टू वन अँड वन टू थ्री फोर शिफ्ट. वन टू थ्री फोर शिफ्ट शिफ्ट शिफ्ट. मोनिका, मजा आली की नाही? ओके, आता पुढचं काय करूया? याच्यानंतर आता मिनी स्क्वॉट. मिनी स्क्वॉट म्हणजे बैठका मारायच्या, पण शाळेत कान धरून मारायला लावायच्या तशा नाही, किंवा पूर्ण बैठक मारण्याची गरज नाही. रादर त्याच्यानी व्यायामाची सवय नसेल तर इंजुरी होतात काही वेळेला. हा, गुडघे दुखतात. त्याच्यामुळे आपल्याला छोटी बैठक मारायची आहे, साईडवेज स्विंग घ्यायचं आहे, पायात थोडं अंतर घ्या. मिनी स्क्वॉट रेडी, हात वर करायचा ज्या बाजूला जाऊ त्याचा पहिल्यापासून. फोर थ्री टू वन अँड वन टू थ्री फोर वन टू थ्री. अवघड वाटली ती न केल्याने काही बिघडणार नाही, पण चालत राहणं हाच मुख्य व्यायाम आहे. आता आपण पुढचा व्यायाम काय करणार आहोत? परत अप्पर बॉडी करायची आहे का? हा, अप्पर बॉडी ऍड करू. हा, साईड स्टेप्स करणार. हा, त्याच्यामध्ये आपण शोल्डरचं रोटेशन करू. ओके, सिंगल साईड स्टेप की डबल? डबल साईड स्टेप. डबल साईड स्टेप. ओके, डबल साईड स्टेप विथ रोटेशन. रेडी, फोर थ्री टू वन अँड वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर. One and one.
तुमच्या सगळ्यांचं लक्षात येत आहे की आपण हे जे वेगवेगळे हातांचे पायांचे जे वेगवेगळ्या स्नायूंना वापरून साधा चालण्याचा व्यायाम करतोय, त्याने जरा वेगळं इंटरेस्टिंग वाटतं ना करायला. आता आपल्याला करायचं आहे टॅपआउट करू आपण. टॅपआउट म्हणजे असंच चालताना फक्त एक पाऊल टॅप करायचं साईडला आणि मग त्याच्यामध्ये टॅपिंग झालं की आपोआप नैसर्गिकरितीने आपली बॉडी वळते, म्हणजे शरीराचं दिशा थोडीशी बदलते आणि मग त्या बदललेल्या दिशेचा फायदा घेऊन आपण पुढे पंच मारू. करेक्ट. सो पहिले 8 काउंट आपण फक्त साईडला पाय टाकायचा, त्याच्या पुढचे 8 काउंट शरीर नैसर्गिकरित्या वळतं तसं वळू द्यायचं आणि त्याच्यानंतर मात्र पंच मारायचा. रेडी? टॅप आउट. 4, 3, 2, 1 अँड 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. आता नीज अप. आता त्याच्यात आपण 4 नीज अप करू. ओके. एकाच वेळेला एकच पाय 4 वेळा उचलायचा. ओके. नीज अप आपण सगळ्यांनी केलेत, एकदा केलेत, दोनदा केलेत, तर आपल्याला 4 वेळा करायचे. पहिल्यांदा उजवा गुडघा उचलायचा 4 वेळेला, मग डावा गुडघा उचलायचा 4 वेळेला. रेडी? 4 नीज अप. 4, 3, 2, 1, and 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. आता पुढचं काय करूया आपण? आता अप्पर बॉडी आणि साईड करू. ओके. हात वर आणि साईडला. करेक्ट. म्हणजे मगाशी जसे आपण समोर वर आणि समोर केले होते तसे आता आपल्याला वर आणि साईडला करायचे. रेडी फॉर अप्पर बॉडी. 4, 3, 2, 1, and 1, 2, 3, 4, 1. आता करायचं आपल्याला 4 knees 4 kicks. ओके. म्हणजे 4 नीज अप करायचे पण ते अल्टरनेट करायचे, उजवा डावा उजवा डावा असे नी अप आणि तशाच किक्स करायच्यात आपल्याला. 4 knees 4 kicks. रेडी? 4, 3, 2,
साइड स्टेप आणि त्यावेळेला बॉडी रोटेशन, सिंगल साइड स्टेप विथ बॉडी रोटेशन. त्याच्यामध्ये आपण ऑब्लिक मसल्सना व्यायाम देणार. करेक्ट. हात असे हलवायचे, रेडी, उजव्या बाजूला आधी सिंगल साइड स्टेप विथ बॉडी रोटेशन, 4, 3, 2, 1, 2, 3, 4. Last. 4, 3, 2, 1 and walk. आता आपल्याला आजच्या दिवसाचा आपला वर्कआउट करून झालेला आहे. तुम्ही जर पूर्ण वेळ आहे या बीटवरती आमच्या बरोबर चालत असाल तर तुम्ही 4.5 ते 5 किलोमीटर जागच्या जागी चाललेले आहात. आणि डॉक्टर रत्ना अष्टेकर मॅडम सांगू शकतील की रोज 4.5 ते 5 किलोमीटर चालणं हे आपल्यासाठी किती महत्वाचं आहे. पण हे सांगण्याच्या आधी आपण आपला चालण्याचा स्पीड थोडा कमी करूया. आता आपण म्युझिकही थोडं स्लो केलंय. आपण आता जे करतोय हा कूलिंग डाऊन एक्सरसाइज आहे. जसं वॉर्मअप करणं महत्वाचं असतं तसं कूलिंग डाऊन एक्सरसाइज पण महत्वाचा असतो. का बरं मॅडम आम्हाला सांगा ना. वॉर्मअप महत्वाचा कारण त्याच्यामध्ये आपण स्नायू हळूहळू जागे करतो. स्नायूंमध्ये सर्क्युलेशन सुधारतं, सांध्यांमध्ये सर्क्युलेशन सुधारतं. बरोबर. आता आपण मगाचा जो इंटेन्सिटीने एक्सरसाइज केला त्याच्यामध्ये आपली हृदयाची गती वाढलेली असते. बरोबर. फुफ्फुसांची श्वासाची गती वाढलेली असते. ती एकदम अब्रप्टली बंद नाही करायची. ओके. त्यांना हळूहळू हळूहळू शांत आपल्या नॉर्मल रेस्टिंग रिदमला येऊ द्यायचं. म्हणून आता आपण फक्त साधी पावलं टाकतोय आणि हळूहळू टाकतोय. खरं आपलं आपल्याला समजणार आहे की आपली हृदयाची गती संथ होतीये, श्वासाची गती संथ होतीये. मगाशी गौरीतही तुला बोलायला दम लागत होता. होय. आता नाही लागणार. आता नाही लागणार. आता मी नॉर्मल जसं गप्पा मारतो तसं बोलू शकते. कारण आता मला वाटतं माझ्या हृदयाची गती आता नॉर्मल होत आली आहे. तुमची पण होत आली असेल. ते अजून थोडा वेळ आमच्या बरोबर चालत राहा आणि त्याच्यानंतर आजचा व्यायाम संपवून तुम्ही तुमच्या तुमच्या रोजच्या कामाला जाऊ शकता. आजची तुमची 4.5 किलोमीटर चालून झालेले आहेत आणि या 5 किलोमीटरमध्ये तुम्ही फिट राहण्याच्या दृष्टीने, आजार लांब ठेवण्याच्या दृष्टीने काही पावलं तरी पुढे गेलेले आहात. आम्ही सगळ्याजणी तुमच्या बरोबर व्यायाम करतोय. तुम्ही पण रोज आमच्या बरोबर व्यायाम करा. आम्ही फिट होऊ, तुम्ही पण फिट व्हा.